बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणी अटक केलेल्या मुख्य सूत्रधारासह सात संशयितांची भूदरगड पोलिसांनी चांगलीच राजेशाही खातीरदारी केल्याची चर्चा सुरू आहे त्यासाठी पोलीस ठाणे आवारातील सी सी टी व्ही फुटेजसह कॉल डिटेल्स तपासल्यास याबद्दलचे अधिक काही धागेदोरे स्पष्ट होतील शिवाय गर्भलिंग निदान प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागतील मात्र पोलीस जाणून बुजून या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याची कुजबूज आहे बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणी भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्द इथल्या विजय लक्ष्मण कोळसकरला रंगेहात पकडलं होतं त्यानंतर त्याच्याकडं गर्भलिंग निदान चाचणीसाठी गिराईक पाठवणाऱ्या बांबळी इथल्या डॉक्टर बाबूराव दत्तू पाटील सोनाळी इथल्या सागर शिवाजी बचाटे राधानगरी तालुक्यातील दिगंबर मारुती किल्लेदार नर्स शिला शामराव माने सर्जेराव अशोक पाटील हातकणंगले तालुक्यातील रुई इथल्या अमोल सुर्वे या एजंटांना अटक झाली आहे अटकेनंतर न्यायालयानं या सर्वांना पोलीस कोठडी सुनावली मात्र पोलीस कोठडीत असलेल्या या आरोपींना शाहूवाडी पोलिसांकडून राजेशाही वागणूक दिली जाते संशयितांचे नातेवाईक पोलीस ठाण्यात येऊन गप्पा मारत बसतात आणि आणलेला खाऊ किंवा

आरोपींच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिया मारून या सात जणांची चांगलीच राजेशाही खातीरदारी राखली होती वास्तविक गर्भलिंग निदान प्रकरणातील काही सूत्रधार अजूनही मोकाट फिरत आहेत शिवाय जे आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेत त्यांना पोलिसांचाच वरदहस्त आहे का असा प्रश्न पडतोय पोलीस ठाणे आवारातील सीसीटीव्ही फुटेजसह मोबाईल कॉल डिटेल्स जिल्हा पोलीस प्रमुखांनी तपासल्यास सत्य परिस्थिती बाहेर येईल बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकल्पाच्या मुळाशी जाऊन कठोर कारवाई झाली तरच अशा प्रकारांना आळा बसेल मात्र पोलिसांकडून संशयित आरोपींना झुकतं माप का दिलं जात आहे अशी विचारणा सर्वसामान्य नागरिकांकडून होतीये